नमस्कार मित्रांनो, फडणवीस मंत्रिमंडळामध्ये 13 मोठे निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जही माफ करण्याचा निर्णय व अशा प्रकारचे 13 मोठे निर्णय या सरकारने घेतले आहेत। तर या 13 निर्णयावर आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कारण की मी शेतकऱ्याविषयी कोणतीही माहिती आली तर मी तुमच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घेऊन येत असतो। तर मग आजच सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, तर मग चला व्हिडिओ सुरू करू। फडणवीस सरकारचे 13 मोठे निर्णय। ओबीसींच्या कर्जाच्या मर्यादेत घरघोस वाढ, असे या सरकारने 13 हे केलेले आहेत, निर्णय घेतले आहे मोठे। तर देवेंद्र फडणवीस सरकार 13 मोठे निर्णय घेतले आहेत। ओबीसी युवकांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा 25,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। तसेच ओबीसी महामंडळाला 250 कोटी रुपयांचे, तर वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती मंडळास 200 कोटी रुपयाचे भांडवल देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। वडार व रामोशी समाजाला विशेष पॅकेज देण्यात आला आहे। तर मग आपण बघूयात फडणवीस मंत्रिमंडळाचे 13 मोठे निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जही माफ करण्याचा निर्णय, हा खूप मोठा निर्णय आहे मित्रांनो। परंतु या सरकारने आपली कर्जमाफी अजून केलेली नाही, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे तर बाकीच्यांची केलेली नाहीत। तर मला हा निर्णय म्हणजे वाचल्यानंतर मलाही खूप आश्चर्याचा धक्का बसला आहे, की मला हसू पण आलं होतं याच्यावर, की हे फक्त निर्णय घेतात याची अंमलबजावणी करत नाही। तर बघूया हे शेवटपर्यंत आपल्याला या इलेक्शनच्या आधीपर्यंत आपली कर्जमाफी होते की नाही होत। तर मग या सरकारला आपली कर्जमाफी ही करावीच लागणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही कर्जमाफी होईल किंवा नाही होणार नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व हे सरकार तुम्हाला कसे वाटते, शेतकऱ्यांची सरकार वाटते की फक्त त्यांची स्वतःचे खिसे भरणारी सरकार वाटते, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर मग दुसरा निर्णय बघू आपण। इतर मागास वर्गातील सवर्गातील मुलामुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार 39 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। तिसरा निर्णय असा आहे, इतर मागास स्वर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास मान्यता दिलेली आहे। चौथा निर्णय असा आहे, राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी योजना केलेली आहे। पाचवा निर्णय असा आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष 10,00,000 रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार। सहावा निर्णय असा आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार। महाराष्ट्र राज्य सातवे निर्णय असा आहे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 25,000 रुपयापर्यंतच्या थेट योजनेची मर्यादा 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आठवी निर्णय असा आहे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळात पुढील 3 वर्षांमध्ये 250 कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान उपलब्ध करण्यात येणार आहे। नववी निर्णय असा आहे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळास पुढील 3 वर्षे 300 कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान उपलब्ध करण्यात येणार आहे। दहावा निर्णय असा आहे, केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबविण्यात येणार आहे।
11वा असा निर्णय आहे राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानांतर्गत म्हणजे तुसा नंदुरबार व वाशिम या दोन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मॉडेल डिग्री कॉलेज स्थापण्यास मंजुरी दिलेली आहे. 12वा निर्णय असा आहे महाडा आणि सिडकोच्या जमिनीवरील रहिवाशांना तसेच सरकारी गृहनिर्माण संस्था भाडेपट्ट्याने किंवा विकास व वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दराने अकुशिक दराची आकारणी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यास मान्यता दिलेली आहे. 13वा असा निर्णय आहे शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील 11 जिल्ह्यांत किशोरवयीन मुलींकरिता सुधारित योजना राबवण्यात येणार. योजनेच्या लाभात बदल करून प्रतिदिन 5 ऐवजी 9.5 रुपये इतकी वाढीस मंजुरी दिलेली आहे. तर मित्रांनो हे 13 निर्णय फडणवीस सरकारने घेतले आहेत व या 13 निर्णयाची अंमलबजावणी हे करतात की नाही करत हे आपल्याला बघायचे आहे. आता इलेक्शनही जवळ आलेले आहेत व त्यामुळे यांना याची अंमलबजावणी हे करणेच करणे आहे व आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्जही माफ करावे अशी मला त्यांना विनंती आहे. फडणवीस सरकारने लवकरात लवकर आपल्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी, अन्यथा पुढे तुम्हाला कोणत्या कारणाला सामोरे जावे लागेल हे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं त्यांना आपली कर्जमाफीही करावीच लागणार आहे व प्रत्येक शेतकरी याच आशेने जगत आहे की फडणवीस सरकार आपली कर्जमाफी लवकरात लवकर करणार आहेत. परंतु अजून या सरकारने कोणतेही पाऊल उचललेले दिसत नाही आहेत. तर बघूया 2 महिने राहिलेले आहे इलेक्शनला काय होतं काय नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.